EMPSC कट्टा चैनल चे लेटेस्ट वीडियो सर्वात आधी पाहण्यासाठी चैनल ला सब्सक्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी सचिन गुळीक स्पर्धाग्राम आणि आपल्या EMPSC कट्टा या यूट्यूबच्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद याच्यासाठी देतो की याच्या अगोदरचे जे व्हिडिओज होते की त्यापैकी आपला लेटेस्ट प्रिव्हियस व्हिडिओ होता महात्मा फुले यांच्यावरती पूर्ण डिटेल्समध्ये आपण परीक्षाभिमुख माहितीचा एक व्हिडिओ आपण घेतलेला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अगदी जो शाबासकी किंवा अगदी जो कमेंट्स आणि लाईक्स दिलेले आहेत आणि त्याचबरोबर बॅचमध्ये असणारे व्हिडिओ जे आहेत आपल्या स्पर्धाग्राम ॲप्लिकेशनमध्ये आणि त्या बॅचमधल्या व्हिडिओच्या ज्या ज्या मुलांनी कोर्सेस घेतले आहेत आणि त्यांचे फोन्स आणि रिप्लाईज हे पाहून अतिशय आनंद होतो की इतिहास या विषयाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची शंका तिथं राहत नाही आणि एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला काय येते आणि शिक्षकांना काय येते हे महत्त्वाचं नसून आयोगाला काय अपेक्षित आहे तर ही सगळी माहिती आपण या स्पर्धाग्राम ॲप्लिकेशनमध्ये जे जे इतिहासाचे व्हिडिओज टाकलेले आहेत अगदी प्राचीन मध्ययुगीन आधुनिक भारत समाज सुधारक आणि हे सगळ्याच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये ज्या ज्या मुलांनी बॅचेस घेतलेले आहेत तर त्यांचे हेच सकारात्मक रिप्लाय असल्यामुळे आणि त्याचबरोबर पाठीमागच्या व्हिडिओचा हा तुमचा प्रचंड मोठा प्रतिसाद पाहून अगदी नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी अगदी बनवले जातात। मग आज महत्त्वाची एक आपण जो व्हिडिओ बनवतोय तो आहे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा इतिहास या विषयाचे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आपण या लेक्चरमध्ये आज कव्हर करणार आहोत। ठीक आहे, स्वागत आहे, मी सचिन गुळी स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टा तुमच्या या यूट्यूब लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज इतिहासाचे अतिशय महत्त्वाचे घटक कोणकोणते आहेत हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, परंतु तुम्ही लाईक आणि कमेंट्स करत चला, सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच ताकदीचे आणि एक्झाम ओरिएंटेड सर्वच विषयांचे व्हिडिओज या आपल्या EMPSC कट्टा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहण्यास मिळत जातील। मग आपण पाहूया या जी 3 महिन्याहून अधिक कालावधी जो राहिलेला आहे कंबाईन परीक्षेमध्ये आणि अनेक मुलांचं जी ड्रीम आहे की PSI ST आणि ASO तर हे पूर्ण करण्यामध्ये इतिहास हा विषय जो आहे तर इतिहास हा विषय घेऊन तुम्हाला मदत कशा प्रकारे आम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करू शकतो तर इतिहासाचं विभाजन करत असताना आपल्याला 3 प्रकारे विभाजन करता येऊ शकतं। मग इतिहासाचं विभाजन सुरुवातीला मी महाराष्ट्राचा इतिहास करतो, कंबाईनमध्ये सर्वात जास्त फोकस महाराष्ट्राच्या इतिहासावरती केला जातो। त्याच्यानंतर नंबर 2 आहे समाज सुधारक, मुद्दाम मी आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास करण्याच्या ऐवजी मी इथं पार्ट 2 मुद्दामहून बनवलेला आहे। त्याचं कारण असं आहे की जर महाराष्ट्राचा इतिहास हा जर 80% जर विचारत असतील तर यामध्ये जवळपास 50% जास्त प्रश्न जे आहेत तर हे महाराष्ट्रातील समाज सुधारक यांच्यावरती विचारले जातात। ऍज अन रेकॉर्ड जर आतापर्यंत जर पाहिलं असेल तुम्ही तर समाज सुधारक हा जो टॉपिक आहे तो सर्वात महत्वाचा आणि आयोगाचा आवडता टॉपिक आहे। म्हणून आपण इथं महाराष्ट्राचा इतिहास, त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास शिकत असताना महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि महाराष्ट्रातील समाज सुधारकानंतर अतिशय महत्वाचा टॉपिक आधुनिक भारताचा इतिहास जो MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा त्याचबरोबर कंबाईनमध्ये सुद्धा आधुनिक भारताचा इतिहास याला विशेष संदर्भ हा समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास याला दिला जातो। म्हणून हे जे 3 महत्वाचे जे टॉपिक आहेत तर याच्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या इतिहासाचं विभाजन केलेले। मग आपण काय करतोय आता तर टॉपिक वाईज इथं जे 3 प्रकारचं विभाजन जे दिलेलं आहे तर हे टॉपिक वाईज विभाजन त्याचबरोबर कोणत्या घटकावरती किती प्रश्न आलेले आहेत हे अगोदरच कंबाईनचं स्ट्रॅटेजी आणि प्लॅनचं लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये मी थोड्यामध्ये सांगितलं होतं थोड्या प्रमाणामध्ये, पण इथं आपण याच्यावरती डिटेल्समध्ये पाहणार आहोत जेणेकरून तिथून पुढे जो राहिलेले 85 ते 90 दिवस आहेत म्हणजे साधारणतः 3 महिन्यापेक्षा कमी कालावधी जो राहिलेला आहे तर या कमी कालावधीमध्ये तुम्हाला इतिहास या
विषयाचे महत्त्वाचे कोणकोणते टॉपिक करायचे आहेत याची एक दिशा आली की मग त्या दिशेसह तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं स्पीड वाढवता येऊ शकतं. ठीक आहे, चला तर बघूया आपण याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण काय पाहणार आहोत तर महाराष्ट्राच्या इतिहासातील काही महत्त्वाचे टॉपिक्स दिलेले आहेत. मग किती टॉपिक करायचे तुम्हाला, तर टॉपिक बसतात 28 ते 30 टॉपिक बनतात महाराष्ट्राच्या इतिहासाचे, पण आपण इथं काय करतोय तर बेस्ट ऑफ 10 टॉपिक करतोय. ओके, तर बेस्ट ऑफ 10 टॉपिक जर केले तुम्ही तर जवळपास तुमचे महाराष्ट्राचा इतिहास हा इथंच कव्हर केला जाऊ शकतो. आणि आयोग काय करतं तर आयोग याच टॉपिकवरती प्रोबॅबिलिटी जास्त असते, शक्यता सर्वात जास्त याच टॉपिकवरती प्रश्न निघण्याची आणि काढण्याची असते आतापर्यंतचं जर रेकॉर्ड जर तुम्ही पाहिलं तर. मग याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत तर सर्वात महत्वाचा आणि आयोगाचा सर्वात जास्त आवडता टॉपिक आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक. मग याच्यामध्ये महत्वाचे समाजसुधारक किती येतात तर आपल्याला 20 ते 25 समाजसुधारक सांगितले जातात. ठीक आहे, आपण तो याच्यानंतर पाहणार आहोत, पण 20 ते 25 समाजसुधारकामध्ये तुम्हाला कोणते करायचे आहेत हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आयोगाच्या लिस्टमध्ये जेवढे आहेत तुम्हाला जेवढे जमत आहेत आणि इतर पुस्तकामध्ये असणारे समाजसुधारक तर यांच्यामध्ये आपल्याला अनालिसिस करून जे इम्पॉर्टंट्स आहेत तर ते बाजूला काढता येऊ आले पाहिजे, तरच तुम्हाला अचूक इथपर्यंत पोहोचता येऊ शकतं. त्याच्यानंतर नंबर 2, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठीची महत्वाची चळवळ आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील उठाव आणि बंड ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये, त्याचबरोबर खाजगी सावकार किंवा अनेक महत्वाच्या ज्या पिळवणूक आणि छिळवणूक करणाऱ्या महत्वाच्या संस्था संघटना सजीव हे जे होते तर यांच्या विरोधामध्ये जे अत्याचारी जनता आहे किंवा अत्याचारी घटक आहे तर यांनी उठाव आणि बंड केलेले होते. तर हे विशेष संदर्भ महाराष्ट्रामध्ये प्रश्न विचारला जातो. त्यानंतर याची पूर्ण डिटेल्स आपण पाहणार आहोत पुढे, पण इथं फक्त टायटल्स दिलेले आहेत. धार्मिक आंदोलनं कोणकोणते आहेत तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे जे धर्म होते तर हे धर्म प्रसार आणि प्रचार करण्याच्या अगदी या कामामध्ये धार्मिक वितुष्ट वाढत होतं आणि धार्मिक वितुष्टामध्ये हे धर्म काय करत होते तर एकमेकांमध्ये टक्कर व्हायची किंवा एकमेकांमध्ये धार्मिक आंदोलनं होत होती. त्यानंतर काही महत्वाच्या व्यक्ती. महत्वाच्या व्यक्ती हा टॉपिक खूप वास्ट जातो, म्हणजेच कशामध्ये, एक क्रांतिकारीमध्ये जातो, दुसरा उठाव आणि बंडामध्ये जातो, तिसरा समाजसुधारकामध्ये जातो, चौथा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जातो, त्याच्यानंतर आदिवासीमध्ये जातो, दलित, त्याच्याबरोबरच कामगार, शेतकरी, ह्या सगळ्यामध्ये महत्वाच्या व्यक्ती कोणकोणत्या आहेत तर यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. म्हणजेच व्यक्ती सापेक्ष प्रश्न जर विचारला तर तो प्रश्न याच्या बाहेर नसतो. म्हणून मी स्ट्रॅटेजी आणि प्लान आपल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये पहिल्यांदाच जे लेक्चर बनवलं होतं की स्ट्रॅटेजी आणि प्लान प्रश्न विचारण्याच्या 10 प्रकारच्या पद्धती आहेत आणि या 10 च्या 10 पद्धती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये एक पद्धत व्यक्ती सापेक्ष, व्यक्तीवरती आधारित प्रश्न जर आला तर महत्वाच्या व्यक्तीच्या बाहेर प्रश्न बनत नाही. देन अगदी दलित आणि दलितेतर चळवळ. दलित आणि दलितेतर चळवळ काय असतो प्रकार, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगोदरची चळवळ आणि आंबेडकरोत्तर चळवळ, त्याचबरोबर आंबेडकर कालीन चळवळ. तर हे महत्वाचे दलित आणि दलितेतर चळवळ हे आपल्याला अतिशय महत्वाचे आहे. यावरती अगदी कंबाईनच नाही तर एमपीएससी आणि यूपीएससी पर्यंत यावरती प्रश्न विचारला जातो. कारण का, तर अखंड भारतभरामध्ये न्याय हक्क आणि अधिकारासाठी यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार जास्त झालेला होता आणि त्याच्यामुळेच यांनी स्वतःच्या उत्थानासाठी काही लीडर आपल्यामधूनच होते तर काही नेते हे बाहेरून होते जे यांच्या उद्धारासाठी, दलित उद्धारासाठी किंवा अस्पृश्यता निवारणासाठी भरीव काम करत होते. मग हे पूर्ण आपल्याला पाहायचं, तुम्हाला वाचावं लागेल. त्याच्यानंतर शेतकरी परिषदा आणि महत्वाच्या चळवळी. एक तर ब्रिटिश सरकार सावकार यांच्यामधून अन्याय अत्याचार होत होता आणि शेतकऱ्यांनी इथं चळवळी आणि परिषदा घेतलेल्या होत्या. कामगार चळवळी आणि महत्वाच्या संघटना. वर्तमानपत्र खूप भरीव कामगिरी केली होती प्रचार आणि प्रसाराची, त्याचबरोबर स्वातंत्र्याची चळवळ आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्णतः महाराष्ट्र शिकायचे, महाराष्ट्रातून योगदान कशा प्रकारचं होतं, मग ठिकाण, व्यक्ती, घटना कोणत्या होत्या, ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या इथं केल्या जात होत्या. तर ही पूर्ण डिटेल्स आपल्याला ह्या बेस्ट ऑफ हा जो 10 आहे तर ह्या बेस्ट ऑफ 10 या टॉपिकमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच्या पूर्ण कव्हर होणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला एक एक टॉपिक वाईज आपण पुढे मूव्ह करणार आहोत. कशाप्रकारे, तर एक छोटीशी सूचना आहे, एक आपल्या स्पर्धाग्राम नावाच्या ॲप्लिकेशन्समध्ये ह्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा, कंबाईंड पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा ग्रुप सी, त्याला संयुक्त गट क पूर्व मुख्य डिपार्टमेंट, वन सेवा, कृषी सेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या अगदी ऑनलाईन बॅचेस
अवेलेबल आहेत आणि अगदी ज्या ज्या मुलांनी बॅचेस कोर्स विकत घेतलेला आहे तर त्या त्या मुलांचे सकारात्मक प्रतिसाद पाहून इथं एक प्रकारचा आनंद होतो की तिथं आयोगाला अपेक्षित असणारे व्हिडिओज आणि आयोगाला अपेक्षित असणारी इन्फॉर्मेशन तिथं दिलेली आहे की तुम्हाला व्हिडिओज पाहिल्यानंतर बिलकुल कोणत्याही प्रकारचं पुस्तक हातात धरण्याची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे पुस्तकं वापरता तुम्ही जे संदर्भ रेफरन्स बुक जे वापरता तर अशाच रेफरन्स बुक हे एक नाही तर एकापेक्षा अनेक रेफरन्स बुक मग ते पेठेमध्ये असतील मार्केटमध्ये असतील ते वेगवेगळ्या विद्यापीठांच्या लेखकांचे असतील तेच अगदी यूपीएससीला वापरलेले असतील तर अशा प्रकारच्या सगळ्याच पुस्तकांना एकत्र करून त्यातून एकाच टॉपिकवरती सगळ्या पुस्तकातून तो डाटा कलेक्ट केला जातो आणि तो डाटा या ॲप्लिकेशनमध्ये असणारे जे व्हिडिओज आहेत जशा पद्धतीनं महात्मा फुलेंजी तुम्ही पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये काही अनरीड हिस्ट्रीतसुद्धा तुम्ही तिथं अगदी डिटेक्ट केली होती तर तशाच पद्धतीनं तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये तेवढ्याच भरधार ताकदीचे व्हिडिओज तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहेत बरोबर. आणि म्हणून तुम्ही एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा ऑफिसचा हा नंबर आहे आणि तुम्ही ह्या दोन्ही नंबरपैकी कोणालाही कॉल करून बॅचबद्दलची माहिती नियम नियमावली याची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. ही एक छोटीशी सूचना आहे. चला तर महत्त्वाचे घटक कोणकोणते आहेत मग महत्त्वाचे घटक आणि आतापर्यंत आयोगाने कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारलेले होते तर हे आपण एकदा पाहिलंय परंतु जोपर्यंत आपण हे अनालिसिस करत नाही मग हे अनालिसिस मायक्रो लेवलवरती नाही तर त्याच्या पुढे जाऊन मॅक्रो लेवलवरती तुम्ही अनालिसिस जर केलं तर तुमच्या लक्षात येऊन जातं की जो अनावश्यक घटक आहे किंवा जो ज्यावरती कमी प्रश्न विचारले जातात तर त्यावरती जास्तीत जास्त टाइम स्पेंड न करता सर्वात जास्त प्रश्न कुठे विचारले जातात तर यावरती जर वेळ दिला तर तिथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्यास तो घटक अगदी अतिशय मदत करणार आहे. मग याच्यामध्ये समाजसुधारक हा घटक आहे. आतापर्यंत 32 प्रश्न आलेले आहेत यावरती. स्वतंत्र चळवळीमध्ये भारताच्या महाराष्ट्राचे योगदान 35 प्रश्न आलेले आहेत. वृत्तपत्र 13 प्रश्न आलेले आहेत. कामगार स्त्री आणि अस्पृश्यांची चळवळ आंदोलन यावरती 22 प्रश्न आलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ 3 प्रश्न आलेले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम त्याचबरोबर हैदराबाद तर यावरती 2 प्रश्न आलेले आहेत आणि महाराष्ट्राचा विकास हा स्वतंत्रोत्तर मुख्य परीक्षेसाठीचा तर यावरती 4 प्रश्न आलेले आहेत. मग तुमच्या एकंदरीत अंदाज आला असेल की यावरती फोकस करण्यासारखे कोणकोणते घटक आहेत. समाजसुधारक आहे, चळवळीतील योगदान आहे, वृत्तपत्र आहे, अस्पृश्य, कामगार, शेतकरी आणि स्त्री त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. तर हे महत्त्वाचे जे घटक आहेत तर या महत्त्वाच्या घटकामध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ 5 ओके तर हे महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला फोकस करायचे आहेत जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास करत राहता. अशाच पद्धतीने पुढे बघूया आपण की समाजसुधारक हा पहिल्यांदा इतिहासाचं विभाजन करत असताना जो 2 नंबरला टॉपिक दिला होता तर ज्यावरती 80% सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात तर असे समाजसुधारक किती आहेत तर टोटल 22 समाजसुधारक इथं दिलेले आहेत. मग यातून महत्त्वाचे कोणकोणते आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई आहेत. त्याचबरोबर महर्षी कर्वे, गोपाळ हरी देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, वीरा शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, त्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले, नारायण, मेघाजी लोखंडे, जगन्नाथ शंकर सेठ, कृष्णराव भालेकर, भास्करराव जाधव, दादासाहेब गायकवाड, बाबा आमटे, ईश्वरचंद विद्यासागर, राजाराम मोहन रॉय आणि स्वामी दयानंद सरस्वती. आता महत्वाचं हे जे 3 महत्वाचे समाजसुधारक दिलेले आहेत तर हे महत्वाचे समाजसुधारक हे आउट ऑफ महाराष्ट्र येतात. म्हणजे हे काही बंगालमधून येतात तर काही गुजरातमधून येतात, ठीक आहे, किंवा अखिल भारतीय स्तरावरती या समाजसुधारकांनी काम केलेलं होतं. मग महाराष्ट्रातील जेवढे समाजसुधारक आहेत तर या समाजसुधारकावरती तुम्हाला फोकस काय करायचं आहे. मग जेव्हा हे सगळेच्या सगळे महत्वाचे आहेत असं वाटतं तर त्यावेळी काय करायचंय तर सेल्फ इंटेलिजंट वापरायचंय. सेल्फ इंटेलिजंट म्हणजेच काय आहे तर याच्यामध्ये एक घटक कॉमन लिहायचा आणि त्या घटकावरती कोणत्या समाजसुधारकांनी काम केलेलं होतं, कायदे पास केलेले होते आणि कशा प्रकारे मुवमेंट चालू केले होत्या तर हे बघायचंय. उदाहरणार्थ याच्यामध्ये मी घेतो काय तर स्त्रियांचं शिक्षण, ओके तर स्त्रियांचं शिक्षण हा जर मी घटक इथं निवडलेला असेल तर या स्त्रियांच्या शिक्षणासाठी कोणकोणत्या समाजसुधारकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं. मग हे सगळेच्या सगळे समाजसुधारक तुम्हाला याच्या अवतीभोवती पहिल्यांदा एक लिस्ट बनवायची आणि त्या समाजसुधारकांनी कोणत्या प्रकारचं भरीव काम केलं होतं तर हे अभ्यासामध्ये आपल्याला काय करायचंय तर एक माइंड मॅप बनवायचा आहे. नसेल तर आपण काय करतो तर मार्केटमधलं पुस्तक उचलतो आणि रट्टा मारायला सुरुवात करतो. मग काय होतं ते तर स्मार्ट वर्क होत नाही तिथं.
तर तिथं डॉन्की वर्क होतं आपल्याकडून. मग स्मार्ट वर्क जर करायचं असेल तर तशा प्रकारचे माइंड मॅप्स आणि तशा प्रकारच्या डायग्राम्स तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. मग यातून आपण स्त्रियांच्या शिक्षणासाठी कोणकोणत्या समाजसुधारकांनी काम केलं होतं तर हे उदाहरणादाखल आपण एक इथं बघूया. बाकीचं तुम्ही अंदाज लावून त्या त्या प्रकारे तुम्ही याच्यावरती काम करणार आहातच. ठीक आहे, मग पहिल्यांदा येतात कोण तर महात्मा ज्योतिबा फुले. यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी अतिशय भरीव काम केलं होतं म्हणून त्यांना महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हटलं जातं. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी कोण आहेत, सावित्रीबाई फुले, यांनी त्यांच्यासाठी काम केलं होतं. त्याचबरोबर पंडिता रमाबाई स्त्रियांच्या उद्धारासाठी आणि शिक्षणासाठी भरीव काम केलं होतं. त्याचबरोबर वीरा शिंदे, महर्षी कर्वे. ठीक आहे, आता याच्यानंतर अतिशय महत्वाचे कोणकोणते समाजसुधारक येतात की शाहू महाराज यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी नाही तर स्त्रियांच्या उद्धारासाठी मात्र भरीव कामगिरी केलेली होती. तर हे जे गोल केलेले किंवा इथं जे साईन करून दाखवलेले समाजसुधारक येतात तर एवढे समाजसुधारक यांच्या अवतीभोवती जर लिहिलं तर मग यांच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय की यांनी स्थापन केलेल्या संस्था, यांनी त्या स्त्रियांसाठी केलेलं महत्वाचं काम, त्याचबरोबर शैक्षणिक कामगिरी कशा पद्धतीने या समाजसुधारकांद्वारे या शिक्षणासाठी केलेली होती. तर हे संपूर्ण डाटा किंवा हे संपूर्ण इन्फॉर्मेशन जर एका माइंड मॅपमध्ये तुम्हाला जर बसवता आली तर मात्र तुमचा अभ्यास जो आहे तो इतर पुस्तकांपेक्षा तुमच्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास कराल आणि तो तुम्हाला अतिशय हेल्प करणार आहे परीक्षेमध्ये मार्क्स मिळवून देण्यासाठी आणि बरोबर प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये. अशाच पद्धतीनं माइंड मॅप बनवायचे आहेत. आता हे एक उदाहरण झालं. आता याच पद्धतीनं दुसरं उदाहरण जर सांगायचं झालं तर अस्पृश्यता निवारणासाठी कोणी कार्य केलेलं होतं, अस्पृश्यता निवारणासाठी. मग याच्यामध्ये तुम्हाला काही समाजसुधारक सापडतात. ओके, तर पहिले येतात महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता यांच्यानंतर अस्पृश्यता निवारण्यासाठी काम कोणी केलं होतं तर वीरा शिंदे, अतिशय महत्वाची कामगिरी यांनी सुद्धा इथं केलेली होती. त्याचबरोबर इथं सावित्रीबाई फुले हे महात्मा फुले यांच्यासोबतच या काम करत होते. बरोबर, तर अशा पद्धतीने लिमिटेड समाजसुधारक आपल्याला निवडता आले पाहिजेत आणि या समाजसुधारकांनी या कामामध्ये आपल्या जेवढ्या अंगामध्ये जेवढी ताकद आहे आणि जेवढ्या परिस्थितीनुसार काम करता येतं तर तेवढं काम इथं या समाजसुधारकांनी अस्पृश्यता निवारणासाठी केलेलं होतं. म्हणजे एक समाजसुधारक जर असेल तर समाजसुधारक आणि त्यांचं संपूर्ण काम लिहिण्यापेक्षा तुम्ही काम लिहा आणि यांच्या अवतीभोवती समाजसुधारकांची नावं लिहा, संस्था आणि त्यांचं काम. मग बघा इथं तुमचा माइंड मॅप हा जो आहे तर हा माइंड मॅप तुम्हाला अभ्यासामध्ये किती आणि कोणत्या प्रकारची मदत करू शकतो. तर समाजसुधारकामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केला तर पैकीच्या पैकी मार्क सर्वात चांगला टॉपिक आणि अतिशय आयोगाचा आवडता जो टॉपिक आहे तर या आवडत्या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारतील. अजून एक महत्वाचं इथं आपल्याला सांगता येतं की महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाज सुरू केलेला होता. बरोबर, सत्यशोधक समाजामध्ये जर ती एक विचारधारा जर पुढे मूव करत असेल तर सत्यशोधक विचारधारेशी संमत असलेले किंवा त्यांचे अनुयायी असलेले कोणकोणते व्यक्ती होते, मग सिंपल आहे याच्यामध्ये तुम्हाला नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळीचे जनक सापडतात. त्याचबरोबर इथं कृष्णराव भालेकर सापडतात, भास्कर राव जाधव सापडतात. तर ह्या महत्वाच्या तीन व्यक्ती जर घेतल्या तर ह्या तीन व्यक्ती सत्यशोधक समाजाशी अगदी महत्वाच्या आणि जवळच्या व्यक्ती होत्या की ज्यांना सत्यशोधक कृष्णराव भालेकर, सत्यशोधक भास्करराव जाधव, सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे या नावाने ओळखलं जातं. अशाच पद्धतीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता यानंतर पुढचा महत्वाचा टॉपिक आहे टॉपिकपेक्षा एक छोटंसं आहे की टाइम मॅनेजमेंट अभ्यास करत असताना कालावधी खूप कमी, अगदी राज्यसेवेसाठी एखादा महिना आणि त्याचबरोबर कंबाईनसाठी 3 महिन्यापेक्षा कमी कालावधी आहे. मग याच्यामध्ये मला एक छोटीशी स्टोरी आठवते. कोणती स्टोरी आहे, जर तुम्ही टाइम मॅनेजमेंटमध्ये जर फसला तर आयुष्याचे सगळे प्लॅनिंग चुकत जातात. कशा पद्धतीनं, तर तुम्हाला नेपोलियन बोनापार्ट माहीत आहे, तर नेपोलियन बोनापार्ट यांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाची कदाचित शेवटचीच लढाई म्हणायला काहीच हरकत नाही. ओके, टाइम मॅनेजमेंट बद्दलचं, तर ही लढाई आहे 1815 आणि ह्या 1815 लढाईमध्ये एक विशेष प्रकारचं इथं असं ठरलेलं होतं की त्या सेनापतीला सांगितलं होतं की अर्ध्या तासानंतर तू इथं हजर झाला पाहिजे. हे नेपोलियन बोनापार्ट हरलेली पहिली आणि शेवटचीच लढाई होती. का, तर त्यांचे जे सेनापती जे होते तर ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास इथं उशिरा आले होते.
आणि म्हणून इथं नेपोलियन बोनापार्ट यांनी ही वॉटरलूची लढाई 1815 ची हरलेली होती. आणि म्हणूनच तुम्हाला अभ्यास करत असताना कंबाईन परीक्षा ही 3 महिन्यापेक्षा कमी कालावधी आहे आणि राज्यसेवा जो आहे तो 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. मग याच्यामध्ये सगळ्याच विषयांना घेऊन तुम्ही कशा पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट करता तर त्यावरती आपला रिझल्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिपेंड करतो. तर टाइम मॅनेजमेंटवरती खूप महत्वाचं तुम्हाला काम करावं लागेल. परत एकदा बघूया आपण महाराष्ट्रातील चळवळी किंवा महाराष्ट्राचा इतिहास. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महत्वाचा टॉपिक आहे दुसरा स्त्री सुधारणा चळवळी, की जो आपण पाठीमागच्या टॉपिकवरतीच एक उदाहरण दाखल मी सांगितलेलं होतं. यामध्ये स्त्रियांची स्थिती कशा प्रकारची होती की जेणेकरून समाज सुधारक इथं आपलं काम करत होते, त्याच्यानंतर स्त्रियांची स्थिती, या स्त्रियांना अधिकार आणि हक्क हे कोणत्या प्रकारचे होते आणि कोणत्या प्रकारचे नव्हते, याच्यामध्ये नव्हते जे अधिकार तर त्यांच्यावरती समाज सुधारकांनी आपलं काम करायला सुरुवात केली होती. मग याच्यामध्ये कोणकोणते समाज सुधारक आहेत, कोणत्या संस्था इथं काम करत होत्या, त्याचबरोबर कोणते कायदे केले होते, कोणत्या प्रकारचे हक्क त्यांना मिळवून देण्यात आले होते आणि कोण सक्सेस झालं होतं आणि कोण फेल झालं होतं, तर हे संपूर्ण अभ्यास स्त्री सुधारणा चळवळीमध्ये तुम्हाला करायचा आहे एकंदरीत. त्यानंतर कोणत्या समाजसुधारकांनी कोणत्या प्रकारचं कार्य केलं होतं, त्यांच्या उद्धारासाठी कोणत्या प्रकारच्या संस्था भारतामध्ये किंवा विशेष महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या होत्या, स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी कशा प्रकारचं आणि कोणत्या प्रकारचं काम केलेलं होतं, तर हे संपूर्ण माहिती आपल्याला या स्त्री सुधारणा चळवळीमध्ये किंवा या टॉपिकमध्ये तुम्हाला इथं लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण काय करतोय तर याचं मायक्रोवरून मायक्रो अनालिसिस वरती जातोय, जेणेकरून तुम्हाला प्रश्न जर आला तर प्रश्न याच्या बाहेर येणार नाही. ओके, स्थिती, अधिकार, हक्क, कार्य, संघटना आणि शिक्षण याच्या बाहेर एकही प्रश्न आतापर्यंत गेलेला नाही. अशाच पद्धतीनं टॉपिक आणि टॉपिकच्या खाली आपण अनालिसिस करून त्याचे सब टॉपिक्स बनवलेले आहेत जे आपण या क्रमाक्रमाने पाहत राहतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाची वर्तमानपत्र कोणकोणते आहेत, तर महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांचा एक तर स्थापना वर्ष तुम्हाला प्रश्न यावरती विचारला जातो की कोणत्या वर्षी कोणतं वर्तमानपत्र प्रिंट केलेलं होतं किंवा छापलेलं होतं, सुरू झालेलं होतं, त्या वर्तमानपत्राचे संस्थापक कोण होते, त्याचबरोबर याचे संपादक कोण होते यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. मग प्रश्न कसा विचारला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जानेवारी 1920 मध्ये जर मुकनायक नावाचं वर्तमानपत्र जर सुरू केलेलं असेल आणि त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केल्यानंतर आंबेडकर लंडनला राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जेव्हा गेले होते तर त्यावेळी या मुकनायक वर्तमानपत्राचं संपादक हे पद कोणी सांभाळलेलं होतं. अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला तर त्याचं संपादक माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर हे वर्तमानपत्राचे प्रकार कशा प्रकारचे होते, इथं प्रश्न विचारला जातो. आता प्रकार म्हटलं तर हे कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित होत होतं, म्हणजेच काय, तर हे मराठीमध्ये होते की हे हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये होते, तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्याच्याही पुढे जाऊन प्रश्न हा विचारला जातो की एकच वर्तमानपत्र जर असेल तर त्या वर्तमानपत्राच्या दोन्ही प्रती निघत होत्या, मग दोन्ही प्रतीमध्ये त्याचे संपादक कोण असायचे. मग प्रश्न विचारला जातो की महत्वाचा हिंदी त्याच वर्तमानपत्राचे इंग्रजीचे संपादक कोण आणि मराठीचे संपादक कोण, तर या लेवलवरती जाऊन प्रश्न तुम्हाला विचारण्याची आयोग हे धाडस करू शकतं. त्याच्यानंतर वर्तमानपत्राचे प्रकार कोणकोणते असतात यावरती वन लाईनला प्रश्न कंबाईनला तर येण्याची दाट शक्यता असते. कोणता, तर वर्तमानपत्राचा प्रकार आहे दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्याचबरोबर इथं नियतकालिक नावाचा एक प्रकार असतो जे कोणत्याही क्षणी प्रकाशित होत असे. ठीक आहे, तर या प्रकारावरती तुम्हाला वन लाईनमध्ये एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. मग गेल्या वर्षीचा जर तुम्ही पेपर पाहिला असेल तर एक प्रश्न असा आला होता की शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणकोणत्या वर्तमानपत्रांना मदत केलेली होती, तर अशा प्रकारचा प्रश्न एकदा आलेला होता आणि त्याच्यामुळं इथं तुम्हाला तो वर्तमानपत्राचा प्रकार माहित जर असला तर तुम्हाला तो प्रश्न अगदी बरोबर तंतोतंत सोडवता आला असता. त्यानंतर वर्तमानपत्राला मदत करणारे कोण होते, मी उदाहरणादाखल इथं मुकनायकचं सांगितलंच होतं, तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये जे जे वर्तमानपत्र स्थापन झालेले होते, सुरू झालेले होते, तर त्या वर्तमानपत्रांना मदत कोणी केली होती, त्या मदतीची अमाऊंट किती होती, इथपर्यंत तुम्हाला क्वेश्चन इंटू क्वेश्चन विचारला जातो. तर यावरती तुम्हाला बरेच प्रश्न विचारले जातात आणि आतापर्यंत यावरती साधारणतः 22 ते 23 प्रश्न या टॉपिकवरती विचारलेले आहेत, म्हणून केअरफुली या टॉपिकला बिलकुल स्किप करून चालणार नाही. पुढे महत्वाचा दलित आणि दलितेतर चळवळ यावरती एक प्रश्न असतोच, कारण का, तर महाराष्ट्रामध्ये दोन प्रवाह होते, एक प्रवाह आहे सनातनी
विचारधारेचा आणि दुसरा प्रवाह आहे पुरोगामी विचारधारेचा. ठीक आहे, आता सनातनी विचारधारा ही एवढी दृढ असायची की त्याच्यावरती पुरोगामी विचारधारेला काम करणं गरजेचंच होतं आणि म्हणूनच यांचे विचार खोडून काढण्यासाठी हे सनातन पुरोगामी विचारधारा जी आहे तर ही नेहमी सनातनी विचारधारेच्या वरती काम करण्यास उत्सुक असायचे. मग याच्यामध्ये दलित आणि दलितेतर हा जो दोन चळवळी जे चालू झाल्या होत्या तर सनातनी विचारधारेला खोडून टाकण्यासाठी ह्या पुरोगामी व्यक्तींनी काय केलं होतं तर दलित आणि दलितेतर चळवळी सुरू केल्या होत्या. मग यामध्ये महत्वाच्या व्यक्तींचे दोन गट पडतात की ज्या गटामध्ये दलित समाजातील असूनच दलितांच्या उद्धारासाठी काम करणारे आणि याच्यामध्ये आपण म्हणूया की नॉन दलित. ओके, तर ते दलित समाजातून नाहीत परंतु दलित समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य याच्यामध्ये घातलेलं होतं. मग उदाहरण आपल्याला जर द्यायचं झालं तर याच्यामध्ये वीरा शिंदे यांचं एक उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगोदर वीरा शिंदे यांनी अतिशय भरीव कामगिरी केली होती. विशेष त्यांनी महार किंवा दलित समुदायातील त्या जातीचा उद्धार घडून यावा याच्यासाठी मुंबईमध्ये आपलं घरदार सोडून ते महारवाड्यामध्ये वास्तव्यास गेले होते. त्याचवेळी महाराष्ट्रातून त्यांना अगदी मराठ्याच्या ऐवजी मराठ्यामधील महार अशा एका टीकेला सामोरं जावं लागलं होतं. म्हणजेच इथं तुम्हाला वीरा शिंदे सांगितलं, छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर महात्मा फुले. तर हे अशा प्रकारचं दलित आणि दलितेतर चळवळीमध्ये आपल्याला दोन प्रकारे विभाजन करता येतं की ज्यामध्ये सनातनी आणि त्याचबरोबर पुरोगामी विचारधारा. त्याच्यानंतर या समाजाच्या उद्धारासाठी कोणकोणत्या संघटना यांनी भरीव कामगिरी केलेली होती, चळवळ कोणत्या आणि कशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू होती, याच चळवळीच्या दरम्यान मेळावे कसे होते आणि दलित चळवळी आणि दलितेतर चळवळीच्या मागण्या कोणत्या होत्या की जे ब्रिटिश सरकारने त्याचबरोबर तत्कालीन कालावधीमध्ये असणारे जे सरकार आहे जे गव्हर्नमेंट आहे तर ह्या गव्हर्नमेंटकडून आपल्या मागण्या आपल्या उद्धारासाठी कोणकोणत्या प्रकारच्या मागण्या केल्या जाव्या. तर याच्या बाहेर प्रश्न कधीच आलेला नाही आतापर्यंत. कोणत्या व्यक्ती सहभागी होत्या, संघटना कोणकोणत्या स्थापन झाल्या होत्या, कोणत्या ठिकाणी कोणी नेतृत्व करून चळवळ केलेली होती किंवा अध्यक्ष कोण होते, बॉडीमध्ये कोणकोण सदस्य होते, त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी मेळावे आणि कशा आणि कोणत्या प्रकारच्या मागण्या केलेल्या होत्या. मग याचं मागण्यांचं जर एक उदाहरण जर म्हटलं तर आपल्याला राऊंड टेबल कॉन्फरन्स ही जे तीन भरलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यापासून 1, 2, 3 ह्या तिन्हींच्या तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काय केलेलं होतं तर दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ इथं मागितलेला होता. म्हणजे या मागण्या ज्या आहेत तर अशा प्रकारच्या मागण्या तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. म्हणून इथं दलित आणि दलितेतर चळवळीवरती फोकस करावा लागेल. मग गोपाळ बाबा वलंगकर पासून किसन फागुजी बनसोडे पर्यंत आणि आंबेडकरांपासून वीरा शिंदे छत्रपती शाहू महाराजांपासून महाराष्ट्रामध्ये दलितेतर चळवळीचा पाया घालणारे महात्मा फुले हे संपूर्ण सगळेच्या सगळे महापुरुष तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये बघावे लागतील की जे आपण इथं ऍप्लिकेशनमध्ये टाकलेले आहेत. त्याच्यानंतर महत्वाचं हा जॉन पीटरसन यांचा एक सिद्धांत आहे, पाश्चात्य विचारवंत आहेत आणि इतिहास अशासारख्या घटना किंवा इतिहास जर लक्षातच राहत नसेल किंवा अधिकाधिक तुम्हाला जर इतिहासामध्ये मार्क्स मिळवायचे असतील पैकीच्या पैकी, म्हणजेच इथं 15 फ्रिक्वेन्सी असते 15 प्रश्नांची आणि 15 पैकी 13, 14, 15 या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क्स मिळवायचे जर असतील तर तुम्हाला हे जॉन पीटरसन यांचा सिद्धांत यांची थिअरी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. काय थिअरी असते यांची, यांच्या थिअरीचं एक वैशिष्ट्य हे आहे की ते सांगतात की तुम्ही इमॅजिन करायला सुरुवात करा. म्हणजेच काय तर तुम्ही जर वाचत असाल, एखादी घटना जर वाचत असाल तर त्या घटनेला तुम्ही चित्ररूपामध्ये किंवा चित्रपटा रूपामध्ये किंवा मूवीज या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लगेच कन्वर्ट करायला सुरुवात करायचे. म्हणजेच काय आहे तर माणसाला कदाचित पाठीवरती बॅग लावून, एक इमॅजिनेशनसाठी एक उदाहरण सांगतो की माणसाला कदाचित पाठीवरती बॅग लावून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचं संसाधन जर भविष्यामध्ये आलं किंवा काही देशामध्ये जर डेव्हलप झालेलं आहे हे डोळे झाकून जर तुम्ही इमॅजिनेशन केलं तर पहिला आपण हा विचार करतो की पुण्याच्या ठिकाणी अभ्यास करत असताना मला इच्छा झाली गावी जायची, मग पाठीवरती बॅग लावली आणि आकाशामध्ये उडी मारून तो डायरेक्ट घराच्या छतावरती मी स्वतःला लँड केलं. म्हणजे ही इमॅजिनेशन कुठेतरी आपण हीच गोष्ट जेव्हा शब्दरूपामध्ये वाचत असतो तर त्यावेळी इथं काय करतो आपण तर त्याला प्रॅक्टिकलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याची इमॅजिनेशन केल्यानंतर आपण काय करतो ती घटना आपल्या लक्षात राहते. अशाच पद्धतीने इतिहास हा विषय जो आहे तर इतिहासामध्ये प्रत्येक घटना वाचत असताना त्या घटनेचं काय करा तर याची कल्पना करा आणि कल्पना करत असताना त्याची इमेज तयार करत राहा, हे सांगतात जॉन कोन पीटरसन.
यालाच म्हणतात जॉन पीटरसनचा सिद्धांत किंवा जॉन पीटरसनची थिअरी म्हणतात की तुम्ही प्रत्येक गोष्टीला इमॅजिनेशनमध्ये जर कन्वर्ट करत असाल, एखादी लढाई आहे आणि त्या लढाईचा एखादा पार्ट तुम्ही जर वाचत असाल तर त्या लढाईमध्ये सहभागी असणारे सैनिक, युद्धामध्ये सहभागी असणाऱ्या तोफा, घोडे, हत्ती, उंट, त्याचबरोबर तलवारींचा आवाज, तोफांचा आवाज आणि युद्धाचा प्रसंग डोळ्यासमोर जर उभा केला तर ती घटना आपल्याला काय होते तर लवकर क्लिक होते आणि कधीही आपण त्याला विसरत नाही. म्हणजेच याला म्हणतात जॉन पीटरसन यांची थिअरी किंवा यांचा सिद्धांत म्हटलं जातं. पुढचा टॉपिक आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. संयुक्त महाराष्ट्र त्यावेळी बॉम्बे प्रेसिडेन्सी जी होती, ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये आजचा गुजरात आणि आजचा महाराष्ट्र याचा मिळून संपूर्ण बॉम्बे प्रेसिडेन्सी बनलेली होती. परंतु ह्या गुजराती भाषिकांना वेगळा गुजरात आणि महाराष्ट्राला मुंबईसह महाराष्ट्र पाहिजे होता आणि म्हणूनच एक चळवळ सुरू झाली होती, त्यालाच आपण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या टायटल खाली आपण इतिहास शिकतो. मग याच्यामध्ये संकल्पना कुठून तयार झाली होती, या टॉपिकच्या बाहेर कधीही प्रश्न आलेला नाही, लक्ष ठेवायचा. जेवढे सब टॉपिक्स बनवलेले आहेत तर त्याच्या बाहेर कधीही प्रश्न जाण्याची शक्यता नाही. म्हणून इथं मायक्रो लेवलवरती जे अनालिसिस करून दिलेलं आहे तर यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. इथं संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना सुरुवातीला कुठून आली होती, त्याच्यानंतर या संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी बैठका, मीटिंग्स कोणकोणत्या ठिकाणी भरण्यात आल्या होत्या, परिषदा कुठे कुठे आणि कोणत्या ठिकाणी कोणाच्या अध्यक्षतेखाली झाल्या होत्या, याच्यासाठी करार कोणत्या व्यक्तींबरोबर करण्यात आले होते, कोणत्या ठिकाणी झाले होते, सहभागी व्यक्ती कोणकोणत्या आहेत, मग याच्यामध्ये तुम्हाला ठिकाणानुसार वेगवेगळ्या व्यक्तींचे गट सुद्धा बनवता आले पाहिजेत, इथं तुमचा प्रश्न बनतो. कोणत्या संघटना यांनी भरीव कामगिरी केली होती, जनजागृती आणि त्याचबरोबर प्रसार आणि प्रचाराचं काम हे शाहीरांनी केलं होतं. मग याच्यामध्ये कोणकोणते शाहीर तुम्हाला इथं सांगता येतात, मग शाहीर गवाणकर असतील, त्याचबरोबर शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, तर अशा प्रकारे अमर शेख असतील, तर अशा प्रकारचे शाहीर तुम्हाला माहीत असायला पाहिजे, त्यांची गीतं आणि त्यांचा प्रसारण प्रसाराचं कार्यपद्धती माहीत असायला पाहिजे. जनजागृती, त्याचबरोबर सरकारची कारवाई, मग ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा दडपशाही असेल किंवा हत्याकांड असेल, तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यान जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर त्यावेळी संकल्पनेपासून अगदी कारवाईपर्यंत आणि तुम्हाला इथं सक्सेसफुल संयुक्त महाराष्ट्र जो झालेला होता तर इथंपर्यंत तुम्हाला पूर्ण डिटेल्स एकदा अभ्यासावी लागेल आणि हे त्याचं अनालिसिसचे काही सब टॉपिक्स आहेत, यावरती फोकस करायचं आहे. यानंतर महत्वाचं महाराष्ट्रातील कामगार चळवळ. अखंड भारतामध्ये पहिल्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी अगदी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही नावाची अशा नावाची संस्था महात्मा फुले यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मदतीने सुरू केली होती मार्गदर्शनाच्या खाली. मग कोणकोणत्या संघटना काम करत होत्या, तर सप्टेंबर 2021 मध्ये जो प्रश्न आलेला होता तो कामगार या चळवळीशी संबंधित प्रश्न आलेला होता. मग कोणत्या संघटना, त्या संघटनांची मागणी कशी होती, त्या संघटनांचं स्वरूप कसं होतं, त्या संघटनांचे जनक कोण होते, आता या संघटनांच्या दरम्यान कोणते कायदे पास झालेले होते आणि कोणते कायदे आणणे आवश्यक होतं. आता उदाहरण सांगायचं जर झालं तर 1891 सेकंड फॅक्टरी ऍक्ट जो होता, हा सेकंड फॅक्टरी ऍक्ट, तर हा पास करण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लक्ष्मी रोडवरती 10,000 लोकांची एक मिटिंग किंवा त्यांची एक मिरवणूक काढलेली होती आणि त्याच्यामुळेच इथं काय केलं होतं तर भारतामध्ये दुसरा कारखाना कायदा पास झालेला होता. अशा प्रकारचा हा रेफरन्स तुम्हाला जर लक्षात आला तर तुम्हाला याच्यावरती आलेला प्रश्न सहजासहजी सोडवता येऊ शकतो. संबंधित व्यक्ती कोणकोण होत्या, मग याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रच घ्यायचा नाही तर अब्रॉड इंडिया तुम्हाला विचार करायचा आहे की अखिल भारतीय स्तरामध्ये कोणकोणत्या कामगारांसंबंधीच्या चळवळी, सदस्य, व्यक्ती, सचिव, गट, तट कशा प्रकारचे होते. त्याबरोबर इथं कामगार चळवळींचे संघटना ज्या स्थापन झालेल्या होत्या तर त्या कोणत्या वर्षी स्थापन झालेल्या होत्या, आंदोलन कोणत्या वर्षी केलेलं होतं, आंदोलनाचं स्वरूप कशा पद्धतीनं होतं, तर या प्रकारचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला वाचावी लागेल. कोणत्या ठिकाणी या कामगारांच्या संबंधीचे चळवळी कायदे वगैरे झालेले होते, मग तुम्हाला प्रश्न साधा विचारला जाईल की कामगार चळवळीचे जनक आणि त्याचबरोबर 1930 मध्ये अगदी सोलापूरमध्ये मार्शल लॉ जो पुकारलेला होता किंवा सोलापूरमध्ये मार्शल लॉ लष्करी कायदा जो पुकारला होता, तर याच्यावरती संबंधित रिलेट करून एखादा प्रश्न विचारला जातो. मग याचं विशेष काय होत,
होतं, तर सोलापूरमध्ये जो मार्शल लॉ पुकारलेला होता, तर सोलापूरची चळवळ ही सर्वात मोठी चळवळ आणि त्या चळवळीमध्ये सर्वात जास्त भाग हा कामगारांनी घेतलेला होता. मग याचा आणि याचा प्रत्यक्ष काहीच संबंध जरी नसला तर तुम्हाला पहिली कामगार संघटना आणि सोलापूरचा सत्याग्रह याच्यावरती प्रश्न अगदी जोडून विचारला जातो क्वेश्चन इन टू क्वेश्चन्सला. मग तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. या कामगारांच्या मागण्या कशा होत्या? ब्रिटिश सरकारचा जुलूम आणि अन्यायकारी व्यवस्थेच्या विरोधामध्ये ह्या कामगारांनी आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या होत्या, मान्य झाल्या की नाही, आणि मान्य करून घेण्यासाठी कोणकोणती पद्धत वापरलेली होती, त्याचबरोबर या कामगारांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कोणत्या प्रकारचं आंदोलन केलं होतं, आंदोलनाचं नेतृत्व कोण केलं होतं, त्याचबरोबर आंदोलन मोर्चे आणि चळवळी करत असताना बलिदान कोणाकोणाला द्यावं लागलं होतं. तर ही डिटेल्स आपल्याला ह्या कामगार चळवळीच्या टॉपिकमध्ये हे जे सब टॉपिक्स दिलेले आहेत तर याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही आणि आतापर्यंत गेलेला हे सुद्धा नाही. ठीक आहे, लाईक्स अँड कमेंट्स करत राहा, याच्यासारखीच पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पुढे पुढे आपण देत जाणार आहोत. त्याच्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम आणि मराठवाडा मुक्ती संग्राम याला याच्या बरोबरच आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाला सुद्धा इथं ऍड करणार आहोत, जोडणार आहोत. म्हणजेच हैदराबाद जेव्हा इथं मुक्त झालेला होता तर त्याचवेळी हैदराबादच्या अंतर्गत असणारा मराठवाडा जो भाग होता तर तो सुद्धा मुक्त झालेला होता, म्हणून याला आपण हैदराबाद मुक्ती संग्राम त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती संग्राम हा सुद्धा म्हणणार आहोत. मग याच्यामध्ये अभ्यास करत असताना प्रश्न आलेले आहेत तीनच, परंतु टॉपिक स्किप करून चालणार नाही. कारण का तर प्रश्न तीन आलेत आणि याचा अर्थ पुढच्या परीक्षेला एखादा प्रश्न पडू शकतो अंदाज. ठीक आहे, त्याच्यामुळे निजामाची वर्तवणूक कशी होते आणि निजामाचं राज्य हे कुठपर्यंत आणि कशा पद्धतीनं होतं, स्वतंत्र सेनानी भारताच्या या हैदराबाद आणि मराठवाडा यांना मुक्त करण्यासाठी कोणकोणत्या व्यक्तीने याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता, कोणकोणत्या व्यक्तीने इथं आपलं बलिदान दिलं होतं, त्याचबरोबर भारत सरकारची पोलीस आणि लष्करी कारवाई कोणत्या ठिकाणावरून सुरू झाली होती, किती दिवस चालली होती, कोणकोणत्या महत्वाच्या व्यक्तींनी तिथं आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यांचा बळी कशाप्रमाणे गेलेला होता आणि कोणाचं महत्वाचं योगदान याच्यामध्ये होतं, तर हे पूर्ण डिटेल्स आपल्याला ह्या बेस्ट ऑफ फोर टॉपिक्समध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि हैदराबाद मुक्ती संग्राम हा टॉपिक इथं पूर्णच्या पूर्ण कव्हर होऊन जातो. याच्यानंतर महत्वाचा टॉपिक येतो खूपच की यावरती सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. स्वतंत्र भारताच्या चळवळीमध्ये त्यालाच आपण आधुनिक भारताच्या चळवळीमध्ये महाराष्ट्राचे योगदान काय आहे, मग अखंड भारतभरामध्ये कोणकोणत्या आणि कशा पद्धतीच्या चळवळी कोणत्या ठिकाणी कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू होत होत्या आणि त्या चळवळी सुरू होत असताना महाराष्ट्रातील नेतृत्व कशा पद्धतीनं काम करत होतं आणि हे संपूर्ण जी माहिती आहे तर या टॉपिकवरती जवळपास आतापर्यंत 35 प्रश्न विचारलेले आहेत. हे सर्वात जास्त समाजसुधारक यांच्यानंतर विचारलेली प्रश्नांची संख्या आहे. मग याला बिलकुल स्किप करायचं नाही. आधुनिक भारताचा इतिहास वाचत असताना अखंड भारतीय स्तरावरचं नेतृत्व एकीकडे ठेवायचं आणि महाराष्ट्रातून नेतृत्व करणारे व्यक्ती, त्यांचा गट, संघटना आणि समूह, तर हे एका बाजूला ठेवायचं. पॅरलल स्टडी करत असताना इथं महाराष्ट्राच्या स्टडीला थोडासा इथं जास्त फोकस करायचा आहे. मग इथं क्रांतिकारी संघटना कोणकोणत्या होत्या आणि कोणकोणत्या व्यक्तींनी या क्रांतिकारी संघटना सुरू केलेल्या होत्या, तर हे तुम्हाला एकंदरीत पूर्ण अभ्यास करावा लागेल. म्हणजेच काय तर जेव्हा जहालवाद मवाळवाद हा शांत झालेला होता तर त्यावेळी मवाळवादाच्या अगदी काम करण्याच्या पद्धतीवरती नाराज झाल्यानंतर इथं जहालवाद यांनी उदय झालेला होता किंवा जन्म घेतलेला होता आणि जहालवादामध्ये इंग्रजांच्या जशाच तशा या पद्धतीच्या कार्यपद्धतीला जशाच तसं उत्तर देण्याचं इथं ठरवल्यामुळं इथं क्रांतिकारी व्यक्ती, क्रांतिकारी समुदाय आणि गट आणि समूह तयार झालेले होते. बंगालची फाळणी 1905 16 ऑक्टोबर 1905 बंगालची फाळणी आहे आणि या बंगालच्या फाळणीमुळं भारतामध्ये राष्ट्रवादी भावना सुरू झालेली होती. म्हणजेच आपल्या देशाप्रती प्रेम, त्याचबरोबर भारतामध्ये असणारा सर्वात मोठे समुदाय हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्हीच्या दोन्ही समुदायांनी आम्ही वेगळे नसून एक आहोत, म्हणूनच गंगा नदीच्या किनाऱ्यावरती आंघोळ केली, एकमेकांना राखी बांधण्याचं काम केलेलं होतं आणि त्याचवेळी रवींद्रनाथ टागोर यांनी अमार सोनार बांगला नावाचं गीत लिहिलं होतं. तेच गीत 1971 मध्ये बांगलादेशचं राष्ट्रगीत बनलं होतं. आता याच बंगालच्या फाळणीच्या कारणामुळं भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना तयार झाली. म्हणजेच ब्रिटिशांना काय झालं होतं तर त्यांनी स्वतःचा अस्त हा जवळ करून घेतलेला होता. ठीक आहे, त्यानंतर मवाळवाद आहे, जो मवाळवाद 1885 पासून आपण या लेक्चरमध्ये 1905 पर्यंत हा मवाळवाद बघितला, परंतु इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरचा जेव्हा विश्वास उडायला सुरुवात झाली आणि भरीव काम कोणत्याच प्रकारचं होत नव्हतं तर त्याचवेळी लोकमान्य टिळक
किंवा लाल बाल पाल आणि घोष, लाल बाल पाल आणि अरविंद घोष, तर यांचा जहालवाद सुरू झालेला होता. 1 ऑगस्ट 1920 जेव्हा जहालवादांचे महत्वाचे नेते लोकमान्य टिळक यांचा जेव्हा मृत्यू झाला तर त्यावेळी महात्मा गांधीजी यांच्या नावाने गांधीवाद सुरू झालेला होता, जो भारताला स्वतंत्र दिल्यानंतरच अगदी सुखाचा श्वास घेतलेला होता, तो गांधीवाद होता 1947 पर्यंत. यानंतर महत्वाचं गांधीवादामध्ये कोणकोणते घटक येतात, सब टॉपिक्स, तर सत्याग्रह जे महात्मा गांधी यांनी 1913 पहिल्यांदा ट्रान्सवाल दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाचा प्रयोग केलेला होता. मग भारतात आल्यानंतर पहिल्यांदा सत्याग्रह हा अगदी चंपारण्यमध्ये केला आणि त्याच्यानंतर मग सत्याग्रहाची श्रृंखला सुरू झाली. उपोषण हे अहमदाबाद या ठिकाणी गिरणी कामगारांना अगदी 35% बोनस मिळवून द्यावा याच्यासाठी पहिल्यांदा आमरण उपोषण केलेलं होतं. आंदोलन, चळवळ आणि मोर्चा हे महात्मा गांधीजींचे काही सूत्र होते आणि याच्या माध्यमातून अहिंसा पद्धतीने सुद्धा स्वातंत्र्य मिळवून देता येऊ शकतं. तर याचं ज्वलंत उदाहरण महात्मा गांधीजी यांनी क्रांतिकारक आणि जहालवादी नेत्यांच्या समोर हा भूमिकेतून दाखवून दिलेलं होतं. महात्मा गांधी यांच्या चळवळीपैकी 1920 असहकार चळवळ आहे, त्याचबरोबर 1930 सविनय कायदेभंगाची चळवळ आहे आणि भारतामध्ये 1857 उठावानंतर सर्वात मोठी आणि अखिल भारतीय स्तरावरती व्यापक असणारी चळवळ किंवा आंदोलन म्हणजे 1942 छोडो भारत किंवा चले जाव आंदोलन, की ज्याचा नारा युसुफ मेहर अली यांनी दिला होता, की ज्यांना जनक म्हटलं जातं या नाऱ्याचे. आणि यानंतर भारताला स्वतंत्र देण्याशिवाय कोणत्याही प्रकारचा दुसरा ऑप्शन शिल्लक नाही असं लॉर्ड वेवेल आणि त्याचबरोबर भारताचे शेवटचे व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंट बॅटन यांना वाटलेलं होतं. तर ह्याच चळवळीचा तो दूरगामी परिणाम होता आणि म्हणूनच या महत्वाच्या चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान कशा पद्धतीनं होतं तर हे पूर्ण आपल्याला या चळवळीमध्ये शिकायचे, अभ्यास करायचे, ठीक आहे. यानंतर पुढे महत्वाचं एक छोटीशी सूचना आहे. इतिहासाच्या ऑनलाईन बॅचेस या स्पर्धाग्राम नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये आहेत, ऑलरेडी आहेत आता. आणि तुम्ही पटपट स्पर्धाग्राम ऍप्लिकेशन कुठे, तर प्ले स्टोअर मध्ये जायचे, तुम्हाला हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि फ्लॅट आपल्या या बॅचेस वरती अगदी 45% पर्यंत डिस्काउंट दिलेला आहे, ठीक आहे. आणि संपूर्ण आयोगाला अपेक्षित असणारे माहिती आणि त्या माहितीच्या आधारावरती राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व मुख्य, राज्यसेवा पूर्व मुख्य, ग्रुप सी संयुक्त गट क असेल, पूर्व आणि मुख्य डिपार्टमेंट, वन सेवा, कृषी सेवा आणि सरळ सेवा ह्या परीक्षा जेवढ्या घेतल्या जातात तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा इतिहास हा आपला ऑनलाईन बॅचेसमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ऑफिसला फोन करू शकता 96020402002 77 किंवा इथं 95 45 65 मलाही फोन करू शकता बॅचेसच्या बद्दलच्या संपूर्ण माहितीसाठी. त्याचबरोबर अजून काही महत्वाची माहिती राहिलेली आहे, आपण इथं या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करणार आहोत. आपण शिकतोय संयुक्त गट ब या परीक्षेमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर भर दिला पाहिजे आणि अत्यंत महत्वाचे टॉपिक कोणते आहेत, कारण कालावधी खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला जर सर्वात जास्त काम करायचं असेल, सर्वात जास्त जर मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला या टॉपिकशिवाय दुसरा कोणताही महत्वाचा पर्याय शिल्लक नसणार आहे. त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा जो इतिहास आहे, तर भारतीय स्वातंत्र्याचा त्यालाच आधुनिक भारताचा इतिहास म्हणू आपण. यामध्ये युरोपीय व्यापारी कंपन्या कोणकोणत्या होत्या, सिंपल एक प्रश्न विचारला होता, तो एका एबीसीडी मध्ये लिहून जाऊ आपण. PDE आणि F काय आहे, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. जशा पद्धतीने आले तशाच पद्धतीने उलट रिव्हर्स ते भारतातून निघून गेले होते. मग येण्याचा क्रम जशा पद्धतीने विचारलेला आहे, मग याच्यामध्ये काय काय विचारलं जातं की भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी वखारी स्थापन केल्या, कोणाबरोबर युद्ध केलं, स्वतःचं अस्तित्व हे व्यापारी होतच पण राजकीय अस्तित्वासाठी त्यांनी भारतातील सत्ता आणि त्याचबरोबर आपापसामध्ये त्यांनी युद्ध करायला सुरुवात सुद्धा इथं केलेली होती, ठीक आहे. म्हणजे भारतात आले हे सगळे व्यापारी भारतात आले, त्यांचा उद्देश एकच होता, केवळ एकच होता की आपल्याला नफा कमवायचा आहे. आणि नफ्याच्या पोटी त्यांनी काय केलं होतं, तर राजकीय सत्ता ही व्यापाराकडून ते कुठं शिफ्ट झाले होते, तर राजकीय या प्रकारामध्ये ते शिफ्ट झाले होते. आणि संपूर्ण भारतभरामध्ये एकमेव सत्ता जी राहिली होती ती इंग्रजांची राहिली होती, ठीक आहे.
त्याच्यानंतर पुढे भारतात आल्यानंतर स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भारतीय सत्ता एकतर भारतीय आणि त्याचबरोबर त्यांचेच सहकारी युरोपियन देशातील असणारे जे काही सत्ताधीश होते तर यांच्याबरोबर युद्ध करायला त्यांनी सुरुवात केली. कारण का तर राजकीय अस्तित्व स्वतःचं स्ट्रॉंग करायचं होतं. आणि त्यानंतर आल्यानंतर भारतामध्ये महत्वाचे त्यांनी कायदे करायला सुरुवात केली. भारतात असणारे आपले अधिकारी कर्मचारी आणि व्यापारी तर यांच्यासाठी कायदे जर केले नाहीत तर हे लोक मोकाट सुटतील आणि आपला जो फायदा व्हायचा तर तो होऊन जाईल. आणि म्हणूनच त्यांनी अगदी रुल्स अँड रेग्युलेशन्सचे खूप सारे कायदे करून ठेवले होते की जे बंधनकारक होते भारतीय जनता आणि त्याचबरोबर अगदी या स्वतःच्या जनतेप्रती सुद्धा. त्यांनी भारतामध्ये गव्हर्नर गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांच्या नेमणुका करायला सुरुवात केली. कोणीतरी भारतामध्ये नेता असायला पाहिजे, कोणीतरी अगदी प्रशासकीय अधिकारी असायला पाहिजे की ज्याचा नियम ज्याचा अधिकार हा संपूर्ण भारतामध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून हे गव्हर्नर गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांच्या नेमणुका करायला सुरुवात केली. आणि यावरती आयोग बऱ्याच प्रश्न विचारलेले आहेत. भारतात आल्यानंतर सर्वात महत्वाचा सोर्स इन्कम सोर्स जो होता तर तो जमीन महसूल होता. मग जमीन महसूलामध्ये त्यांनी काय केलं तर डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. मग जमीन महसूल वसूल करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केलेला होता, ज्या पद्धती आपण इथं स्पर्धाक्रम ऍप्लिकेशनमध्ये ब्रिटिशकालीन जमीन महसूल पद्धत या टॉपिकमध्ये पूर्ण डिटेल्स आपण दिलेले आहे स्टार्ट टू एंड पर्यंत. ठीक आहे, आता याच्यामध्ये सुरुवातीला अगदी वार्षिक पंचवार्षिक बंदोबस्त पद्धती, त्याच्यानंतर वार्षिक बंदोबस्त पद्धती, आणि यानंतर सुरू झालेली कायमधारा बंदोबस्ताची पद्धत, त्यानंतर अगदी महत्वाची रयतवारी पद्धत, त्यानंतर या दोन्ही पद्धती अपयशी झाल्यानंतर इथं असणारी महालवारी पद्धती, आणि महत्वाची कोकणामध्ये असणारी जी पद्धत आहे तर ती खोती पद्धती. तर या महत्वाच्या पद्धतीवरती तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न येण्याची शक्यता असते. आता ब्रिटिश सरकार राज्य करत असताना भारतामध्ये दुष्काळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येत होते. मग ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्य किती वर्ष केले होते? सिंपल आणि साधा प्रश्न आहे, जवळपास 190 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राज्य केलेलं होतं. मग 190 वर्षामध्ये भारतामध्ये जवळपास 9 वेळा मोठे दुष्काळ पडलेले होते. 190 मधलं पहिलं 1 आणि दुसरं 0 हे काढून टाका, मधला जो 9 आहे तर 190 पैकी हा 9 वेळा भारतामध्ये दुष्काळ पडलेला होता. आणि दुष्काळ आयोग सुद्धा एवढे नेमणूक केलेली होती. मग याच्यावरती सुद्धा प्रश्न बनू शकतो. असेच टॉपिक तुम्हाला करायचे ज्यावरती तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये जास्त मार्क घेता येऊ शकतात. शिक्षण प्रणाली, भारतामध्ये ऑफिशियल काम करण्यासाठी सुद्धा त्यांना इंग्लंडवरून माणूस आणावा लागायचा. त्याचा पगार जर परवडत नसेल तर त्यांनी भारतीय लोकांना प्राथमिक शिक्षण देण्याकडे प्राधान्य दिलं होतं. मग तुम्हाला एक उदाहरण आठवत असेल, भारतात राबवलेला 1813 दुसरा सनदी कायदा, आणि या दुसऱ्या सनदी कायद्यानुसार भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी जवळपास अर्थसंकल्पामध्ये 1 लाख रुपयाची तरतूद केलेली होती. आणि 1 लाख रुपयाच्या तरतुदीमध्ये फक्त एवढंच होतं की भारतीय लोकांना लिहिता आणि वाचताच आलं पाहिजे, बाकीचं काहीच त्यांना जमलं नाही पाहिजे. म्हणजेच फाईल्स द्यायला पाहिजेत आणि झेरॉक्स काढून तिथं ठेवायला पाहिजेत, इथपर्यंतच त्यांना शिकवावं. अशामध्ये मुक्ततेच्या धोरणाअंतर्गत भारतीय लोकांना शिक्षण देण्याचं ठरवलेलं होतं. ही होती शिक्षण प्रणाली. आणि भारतीय लोकांना पाश्चात्य शिक्षण द्यायचं की भारतीय लोकांना भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण द्यायचं, तर याच्यासाठी अगदी 1835 पासून 1854 आणि त्याच्यानंतर 1882 पासून पुढे 1944 पासून या अशा प्रकारचे वेगवेगळे शिक्षण आयोग आणि शिक्षण समित्या नेमलेल्या होत्या. ठीक आहे, मग याच्यामध्ये अगदी तुम्हाला मेकॉले पासून चार्लस वूडचा खलिता, हंटर कमिशन पासून सँडलर, आणि हार्टोंग पासून अगदी वर्धा इथंपर्यंत तुम्हाला सगळे शिक्षण आयोग शिक्षण समित्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील. त्याच्याशिवाय तुम्हाला याच्यावरती प्रश्नाचं उत्तर मात्र मिळणार नाही. आणि एवढंच टॉपिक आहे, याच्या बाहेरचा टॉपिक नाहीच नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतातील उठाव आणि बंड. महाराष्ट्रामध्ये जशा पद्धतीने उठाव केले जात होते तर अखिल भारतीय स्तरावरती जे जे निराश झालेले घटक आहेत, ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, तर अशा घटकांनी आपल्यामध्ये असणारी ताकद, आपल्या समूहामध्ये असणारी ताकद एकवटून संपूर्ण भारतभरामध्ये त्यांनी जुलमी ब्रिटिश असतील किंवा सावकार असतील किंवा जहागीरदार असतील तर या महत्वाच्या सत्तांच्या विरोधामध्ये, बलशाली व्यक्तीच्या गटाच्या विरोधामध्ये बंड आणि उठाव केलेलं होतं आपलं अस्तित्व, आपले हक्क अधिकार टिकवून ठेवण्यासाठी. त्याचबरोबर एक
सेफ्टी ऑल म्हणून एलन ह्यूम यांच्या संकल्पनेतून किंवा यांच्या डोक्यातून आणि डफरीन यांच्या संकल्पनेतून एक संस्था तयार झाली होती, एक संघटना बनली होती की जिचं नाव आहे इंडियन नॅशनल काँग्रेस, ज्याला भारतीय राष्ट्रीय संघ म्हटलं जातं. आणि त्या भारतीय राष्ट्रीय संघाचं नामकरण दादाभाई नवरोजी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं केलेलं होतं ही संघटना. आणि याच बरोबर अखिल भारतीय स्तरावरती काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी अनेक पूर्वीच्या संघटना होत्या की ज्या बॉम्बे, मद्रास आणि बंगाल त्याचबरोबर भारताच्या बाहेर सुद्धा त्या संघटना काम करत होत्या. मी या संघटनांच्या माध्यमातून राष्ट्रवादाची भावना, लोकांमध्ये जनजागृती आणि हे परकीय आहेत आणि आपल्यावरती अन्याय अत्याचार करतात, जोपर्यंत हे संघटना काम करत नाही तोपर्यंत जनतेमध्ये जनजागृती होणार नाही, तर याच्यासाठीच्या संघटना तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागणार आहेत. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काय विचारतात, तर अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालेलं होतं, कितवं अधिवेशन होतं, कोणत्या वर्षी, त्याचबरोबर अध्यक्ष कोण होता, कोणता ठराव इथं मान्य करण्यात आला होता आणि अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय होतं, इत्यादी गोष्टी या अधिवेशनाबद्दल तुम्हाला विचारल्या जातात. मवाळवाद, जहानवाद आणि गांधीवाद, त्याचबरोबर क्रांतिकारी चळवळ आणि महत्वाचे क्रांतिकारक ह्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये विशेष संदर्भ महाराष्ट्राचा जर घेतला तर आपल्याला पूर्वीचे टॉपिक आणि ह्या टॉपिकमध्ये काही प्रमाणामध्ये साधर्म्य सापडतं, परंतु आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जात नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी जशा पद्धतीनं बेस्ट ऑफ 10 टॉपिक काढलेले होते तर तशाच पद्धतीनं इथं बेस्ट ऑफ 10 टॉपिक तुम्हाला इथं सुद्धा सांगून दिलेले आहेत. आणि या 10 आणि 10 जो 20 टॉपिक जे आहेत या 20 टॉपिकच्या बाहेर आयोगाचे प्रश्न काढण्याची कदाचित खूप कमी शक्यता असू शकते. म्हणून हे 20 टॉपिक जे दाखवलेले आहेत तुम्हाला, तर यावरती जर फोकस केला तर कमीत कमी तुम्हाला 15 पैकी इथं 13 प्लस मार्क मिळण्याची दाट शक्यता असू शकते. म्हणून ह्या बेस्ट ऑफ 20 टॉपिक जे दिलेले आहेत तुम्हाला, तर या टॉपिकवरती तुम्हाला बिलकुल काम करावं लागेलच लागेल. यानंतर महत्वाचं एक थेरी आहे, कोणाची थेरी आहे, तर कॅल निओपोर्ट. मी मग आतापर्यंत 3 महत्वाच्या व्यक्तींचं काहीतरी उदाहरण सांगितलं होतं, टाइम मॅनेजमेंट याच्यासाठी नेपोलियन बोनापार्ट सांगितले होते, फक्त ठरलेल्या वेळेपेक्षा 30 मिनिट त्याचा सेनापती उशिरा सेना घेऊन आल्यामुळे नेपोलियनला 1815 त्या वॉटरलूच्या युद्धामध्ये पराभव पत्करावा लागला होता, की ज्याने आतापर्यंत एकही युद्ध हरलेला नव्हता. त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर पीटरसन यांची थेरी सांगितली होती की एक व्हिज्युअल इमेज तयार केलं करा किंवा व्हिडिओ बनवायला सुरुवात करा डोक्यामध्येच फक्त. आणि त्याच्यानंतर ही ऍक्टिव्ह रिकॉलची थेरी आहे, कोणाची, तर ही थेरी आहे कॅल निओपोल्ट यांची थेरी आहे ऍक्टिव्ह रिकॉल. म्हणजे तुम्ही भाराभर पुस्तकं जरी वाचत असाल तर त्याचा बिलकुल फायदा नाही, परंतु तुम्ही एकच पुस्तक वाचा आणि त्याला वारंवार जेव्हा तुम्ही रिकॉल करता तर त्यावेळी मात्र त्या पुस्तकाचा जो सारांश असतो. आणि परीक्षेमध्ये तुम्ही इथे किती वर्ष काम करताय, 2 वर्ष करताय, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, एवढी वर्ष जर अभ्यास करत असाल, 1 वर्ष, 6 महिने, 1 वर्ष एवढा कालावधी जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आयोग फक्त 1 तास देतं. आणि इथं 1000 तासांचा 1 तासामध्ये तुम्हाला तिथं काय करायचंय, तर इनपुट द्यायचंय, जेवढा आउटपुट द्यायचंय, तुम्ही जेवढं इन केलेलं आहे, इनपुट जेवढा तुम्हाला दिलेला जातो तर त्याचा आउटपुट तुम्हाला फक्त 1 तासामध्ये द्यायचा. आणि म्हणूनच इथं ऍक्टिव्ह रिकॉल जी ही थेरी आहे, तर ही थेरी मात्र तुम्हाला ऍक्टिव्ह करता आली पाहिजे. कितीही पुस्तक वाचा, कशाही प्रकारची पुस्तक वाचा, परंतु जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन नाही करत आहे, जोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्ह रिकॉल तुमचा ऍक्टिव्हेट नाही करत आहे, तर तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधता येत नाही. मग एमपीएससी ने एक साधी आणि सिंपल तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की त्या एमपीएससीला मशीन नाही बनवायचं, त्या एमपीएससीला काय करायचंय, तर तुम्हाला इथं चांगल्या प्रकारचे उच्च दर्जाचे आदर्श अधिकारी बनवायचे. मग काय करायचंय त्याच्या त्यांना, तर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर तुम्हाला विश्लेषण स्वरूपामध्ये दिलं जात नाही. तुम्हाला त्यातही अजून सोपं करून हे दिलेलं आहे की तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 हे ऑप्शन्स दिलेले, तुमच्या पुढे 4 इथं 10 ऑप्शन्स नाही दिलेले. मग हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला फक्त या 4 ऑप्शनमधून 1 उत्तर तुम्हाला तिथं योग्य बसवायचं आहे. आणि ती योग्य उत्तर बसवण्यासाठी तुम्हाला जेवढा वाचलेला आहे तर त्या वाचलेल्याला रिकॉल करता आला पाहिजे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा रिकॉल नाही करता येत तर त्या
विद्यार्थ्यांचा ऑप्शन माहित असून सुद्धा तिथं प्रश्न चुकीचा येतो. तर म्हणून इथं महत्वाचं पीटरसन बोनापार्ट आणि इथं लिओपोल्ड या थेरी या तिघांच्या ज्या थेरीज आहेत या तिघांची महत्वाची इन्फॉर्मेशन जी होती तर याच्या आधारावरती तुमच्या अभ्यासाला एक गती आणि वेगळ्या प्रकारची एक दिशा योग्य दिशेसह गती मिळणार आहे अशी अपेक्षा करतो. त्याचबरोबर व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा आहे कंबाईनच्या दृष्टिकोनातून, याला शेवटपर्यंत तुम्ही पाहाल असे अपेक्षा करतो. आणि महत्वाचं आपल्या बॅचेस या स्पर्धाग्राममध्ये लॉन्च झालेल्या आहेत, तुम्ही जेवढ्या कमेंट्स आणि जेवढ्या लाईक जास्त कराल तेवढ्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्या अगदी समोर येऊन उभा राहणार आहेत. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि कमेंट्स करायला विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे सगळ्या विषयांचे इतिहासाबरोबर सगळ्या विषयांचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.